त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यामधील 12 ज्योतिर्लिंगपैकी एक तीर्थस्थान आहे, जे नाशिकपासून 28 किलोमीटर आणि मुंबईपासून 165 किलोमीटर अंतरावरती आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेला त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने 12 महिने भाविकांचा मेळा राबत असतो. या भागात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो. इथे आलेल्या भक्तांपैकी काही भक्त या कुंडात डुबकी मारतात. विशेषतः म्हणजे या मंदिराकडे फक्त बघतच राहावे असे वाटते. हर हर महादेव, जय श्री श्याम, जय शंभो. सो तुम्हाला समजलंच असेल आपण कुठे आलो आहे. तर आज आपण आहे त्र्यंबकमध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये. 12 ज्योतिर्लिंगमध्ये मधून एक आहे हे, आणि हे आहे आपल्या नाशिकमध्ये. मंदिराजवळील परिसर खूप छान आणि सुंदर होता. माझी इथे जाण्याची दुसरी वेळ होती. बोलतात ना, बुलावा आया तो जाणाही पडता आहे. जस्ट आम्ही आता तो टिकटॉक वगैरे लावला आहे, कारण की मी इतर लावत नाही. असा लास्ट टाइम लावलेला आपल्या अंबरनाथमध्ये आणि इथे लावला तो लहान दुर्गा होता म्हणून लावला. हां हां, तो थोडं हां तेच. 12 ज्योतिर्लिंग मधून एक असलेले त्र्यंबकेश्वर मध्ये 12 महिने गर्दी बघायला भेटते. मंदिराच्या परिसरात आम्हाला महाराजांचे स्मारक आढळून येते. मंदिराकडे जाण्यासाठी मेन गेट पासून थोडेसे पुढे एक छोटीशी गल्ली आहे. इथून जायचंय. येथे जागोजागी स्टॉल होते, जिथे तुम्ही आपले सामान बॅग ठेवू शकता. हा आहे प्रवेशद्वार. आतमध्ये एंट्री करताच आम्हाला ही गर्दी बघायला भेटते. या मार्केटमध्ये स्वादिष्ट शाकाहारी जेवण व चायचे स्टॉल होते. गावात अनेक प्राचीन देवळे आहेत, जिथे राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिक बस डेपोवरून दर तासाला बस गाड्यांची सोय आहे, ज्याची तिकीट प्राइस फक्त 45 रुपये एवढी आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराचे निर्माण तिसरे पेशवे बालाजी बाजीराव यांनी केले होते. त्र्यंबकेश्वर हे मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मंदिरामधील दगडांची कारागिरी खूप सुंदर आणि अद्भुत होती. विशेषतः म्हणजे या मंदिरामध्ये कालसर्प दोषांची शांती करण्यासाठी महान पंडिताच्या हातातून करण्यात येते. या भव्य आणि सुंदर दगडांच्या मंदिराला चारही बाजूंनी देवी दैवतांचे मूर्तींसोबत छानपणे आकारले गेले होते. कुरशावत हे एक पवित्र कुंड आहे. येथे गंगा गोदावरी नदी शेष भारत साठी मार्ग घेते. विश्वामध्ये असलेले 24 महान हिरे मध्ये ओळखले जाणारे नासक डायमंडची उत्पत्ती त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये झाली. काही वर्षांनी ब्रिटिश यांनी कब्जा केला आणि आता तो डायमंड एडवर्ड जे हेड यांच्या जवळ आहे. मंदिर हे खूप सुंदर व आकर्षित आहे. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात विविध प्रकारची पूजा व धार्मिक विधी केली जातात. त्यांपैकी नारायण नागबळी ही विद्या संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केली जाते. मंदिरामध्ये शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांची प्रतिनिधित्व 3 लिंग आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश. त्र्यंबकेश्वर हे एकमात्र असे स्थान आहे जिथे 3 शिवलिंग बघू शकतो. या मंदिराचे निर्माण नानासाहेब पेशवांनी 1700 इसवी मध्ये केले होते. 3 तास रांगेत उभे राहिल्यानंतर आम्ही शिवलिंगच्या खूप जवळ पोहोचलो होतो. शेवटी आम्ही मंदिरामध्ये एंट्री करतो. आतमध्ये एक वेगळीच एनर्जी होती. मन प्रसन्न होते. संसार
सारं भुजगेंद्रहारं। आमचे दर्शन होते, काय वेळ आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये मंदिराचा आनंद घेतो। संध्याकाळचे 5 वाजले होते, दिवस सुद्धा मावळत चालला होता। भवं भवानी सहितं। सो मित्रांनो, आपण त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलंय आणि खूप छान रीतीने आपलं दर्शन झालंय। आणि आतमध्ये ऍक्च्युली व्हिडिओ शूट करणं अलाउड नव्हतं, तरी पण मी थोडेफार तिकडचे फुटेज काढले। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला इकडचा, नाशिकमध्ये आपलं आहे त्र्यंबकेश्वर, तर मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा, माझ्याकडून काय चुकी झाली या मला अजून काय ॲड करावं लागेल ते मला कमेंटमध्ये कळवा या पर्सनल पिन करा। इंस्टाग्राम तर आधी मी टाकलेली आहे ऑलरेडी। तर व्हिडिओ आपण इथं संपूया, कारण की आपण इथे सगळं एक्सप्लोअर केलं, मी सेकंड टाइम आलो इथे। आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत मित्रांनो, तोपर्यंत बाय बाय।